खरंतर भाजपने एक जोरदार मुसंडी मारली. सुरुवातीला कल जे आहेत ते काँग्रेसच्या बाजूने होते, मात्र आता हरियाणात भाजप पुढे जाताना दिसते. कसा निघतो? नाही, मला अतिशय आनंद आहे. निकालाचे जे कल आहेत ते अतिशय उत्साहवर्धन करणारे आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारे आहेत. तथापि या संदर्भातली सगळी प्रतिक्रिया देण्याकरता अजून वेळ आहे. 4 वाजेनंतरच या संदर्भातली सगळी प्रतिक्रिया मी देईन. पण मला असं वाटतं की आत्ता जे काही आम्ही बघतो आहोत ते अतिशय उत्साहवर्धक कल आहे. जम्मू काश्मीरमधले जे निकाल लागत आहे त्याच्यामध्ये म्हणतात की 370 रद्द करून देखील कुठलाही फायदा भाजपला कशाला होत नाही. 370 कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही, भारताच्या फायद्याकरता रद्द केलेलं आहे. एकसंघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे. जगाच्या पाठीवर जगातले सगळे लोक निरीक्षक वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि सांगितलं होतं पाकिस्तान जो प्रचार करतो की आम्ही मिल्ट्रीच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवलेला आहे तो कसा खोटा आहे आणि कशी लोकशाही प्रक्रिया तिथे नांदली जाते ते आज आम्ही दाखवून दिलं. त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं, प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे. मला असं वाटतं एक भाजपचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की जो निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयानंतर जे लोक म्हणायचे खून की नदिया बहेंगी, खून की नदिया तर सोराच, पण त्या ठिकाणी लोकशाही लोकनियुक्त सरकार हे या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत आणि आत्तापर्यंतचा भाजपचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला. सर, सारे नरेटिव और सारे जो एग्जिट पोल थे धरे के धरे रह गए हरियाणा में और जम्मू कश्मीर में, क्या कहेंगे आप? देखिए, इसके ऊपर प्रतिक्रिया मैं कुछ समय के बाद दूंगा, लेकिन अभी जो मैं देख रहा हूँ उसकी मुझे बहुत खुशी है. और जहाँ तक जम्मू कश्मीर का सवाल है, मुझे ऐसा लगता है कि हमने पाकिस्तान के प्रोपोगंडा को पूरे तरीके से परास्त कर दिया है, अलगाववादी ताकतों को पूरी तरीके से परास्त कर दिया है. जो प्रोपोगंडा किया जाता था कि केवल सेना के भरोसे कश्मीर में राज किया जा रहा है, हमने वहाँ के डेमोक्रेटिक प्रोसेस को शुरू किया. माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो फैसले हुए उसके बाद वहाँ पर चुनाव आयोग ने चुनाव कराया. दुनिया के प्रमुख देशों के नुमाइंदे, वरिष्ठ अधिकारी, काउंसिल जनरल्स, एम्बेसडर्स, ये सारे निरीक्षक के रूप में वहाँ पर आए और उन्होंने खुद ये देखा कि किस प्रकार से फ्री एंड फेयर इलेक्शन वहाँ पर हो रहा है और इसके कारण पाकिस्तान का प्रोपोगंडा खत्म हो गया और भारत में यह ताकत है, भारत के संविधान में ताकत है, भारत की सरकार में और भारत के चुनाव आयोग में ताकत है कि हम लोग फ्री एंड फेयर इलेक्शन कर सकते हैं. ये हमने दिखा दिया. और सबसे बड़ी बात, जो लोग कहते थे 370 हटाएंगे तो खून की नदियां बहेगी, अरे खून की नदियां तो छोड़ दीजिए, लोगों ने डेमोक्रेटिक प्रोसेस में सहभागिता दी, अच्छे से वोटिंग किया और मुझे लगता है एक करारा तमाचा पाकिस्तान को जड़ने का काम इस चुनाव ने किया है.